मागील 20 महिन्यांपासून वेतनाच्या प्रतीक्षेत असलेल्या अमरावती स्थित सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मधील शल्यचिकित्सकांच्या वेतनाचा प्रश्न आमदार सुलभाताई खोडके यांनी अल्पावधीतच निकाली काढला आहे. या संदर्भात आमदार सुलभाताई खोडके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्याशी चर्चा केली असता मंत्री महोदयांनी अमरावतीमधील सुपर स्पेशालिटीच्या शल्यचिकित्सकांचे वेतन अदा करण्यासाठी तात्काळ फंड रिलीज करण्याचे निर्देश वित्त विभागाला दिले आहेत. तसेच यापुढेही शल्यचिकित्सकांचे वेतन नियमित अदा करण्याबाबत सूचना देखील करण्यात आली आहे. अनेक दुर्धर आजार व जटिल शल्यक्रिया आदींच्या उपचारासाठी वरदान ठरलेल्या पश्चिम विदर्भातील एकमेव असे विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय येथे अनेक शल्यचिकित्सक मागील 12 वर्षांपासून सलग वैद्यकीय सेवा प्रदान करीत आहेत. COVID-19 या वैश्विक महामारी काळातही त्यांची सेवा अखंडपणे सुरू आहे. मात्र मागील 20 महिन्यांपासून त्यांच्या वेतनाचा मुद्दा प्रलंबित आहे. या दरम्यान शल्यचिकित्सकांनी ऑक्टोबर व नोव्हेंबर 2020 मध्ये संप पुकारून 20 महिन्यांचे थकित वेतन अदा करण्याची मागणी रेटून धरली होती. त्यावेळी आरोग्य सहसंचालक मुंबई व जिल्हाधिकारी अमरावती यांच्याकडून वेतन तात्काळ अदा करण्याचे लेखी आश्वासन मिळाल्याने संप मागे घेण्यात आला व त्यांनी आपली वैद्यकीय सेवा पूर्ववत सुरू ठेवली. मात्र 5 महिन्यांचा कालावधी उलटूनही सुपर स्पेशालिटी मधील शल्यचिकित्सकांना 20 महिन्यांचे प्रलंबित वेतन मिळणे दुरापास्त झाले आहे. अशातच शल्यचिकित्सकांच्या शिष्टमंडळाने अमरावतीच्या आमदार सौ सुलभाताई खोडके यांची भेट घेऊन प्रलंबित मानधनाबाबत अवगत केले. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील कर्मचारी वैद्यकीय अधिकारी यांना वेतनवाढ मिळून 7वा वेतन आयोग देखील लागू झाला आहे. मात्र रुग्णालयाचा कणा असणारे शल्यचिकित्सकांना नियमित मानधन सुद्धा देण्यात येत नाही अशी कैफियत शल्यचिकित्सकांद्वारे आमदार सुलभाताई खोडके यांच्या समक्ष व्यक्त करण्यात आली. कोरोना संकट काळात वैद्यकीय सेवा देणाऱ्या शल्यचिकित्सकांना कोरोना योद्धा संबोधले जात असताना शासन प्रशासन स्तरावर त्यांच्या मानधनाचा मुद्दा प्रलंबित राहणे खरंच दुर्दैवी असल्याचे सांगून आमदार सुलभाताई खोडके यांनी शल्यचिकित्सकांच्या 20 महिन्यांच्या प्रलंबित वेतनाचा मुद्दा निकाली काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. अशातच या संदर्भात आमदार सुलभाताई खोडके यांनी सोमवारी 31 मे 2021 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करीत अमरावती स्थित सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मागील 12 वर्षांपासून वैद्यकीय सेवा देणाऱ्या शल्यचिकित्सकांच्या 20 महिन्यांच्या प्रलंबित वेतनाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले. यावर आजच 1 जून रोजी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी अमरावती सुपर स्पेशालिटीच्या शल्यचिकित्सकांचे 20 महिन्यांचे प्रलंबित वेतन अदा करण्यासाठी फंड रिलीज करण्याचे निर्देश वित्त विभागाला दिले आहेत. तसेच या संदर्भातील सर्व कामकाज गतीने पूर्ण करून व शल्यचिकित्सकांना पुढेही नियमित वेतन अदा करण्याची सूचना देखील मंत्री महोदयांच्या वतीने करण्यात आली. त्यामुळे आता लवकरच अमरावती स्थित सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील शल्यचिकित्सकांना 20 महिन्यांचे प्रलंबित वेतन मिळण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे.